नमस्कार, मी अक्षता रोकडे. आपण पाहताय आपला आवाज. आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. ऊस उत्पादक आणि सभासद यांचे हित जोपासण्यासाठी स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर, संस्थापक अध्यक्ष श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना यांचे धाकटे बंधू श्री नंदू शेठ नामदेव शेरकर नंदू काका यांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर विघ्नहर सहकारी साखर कारखाना प्रणित यांनी आज श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी हॉटेल आर्यामध्ये विघ्नहर पॅनलची घोषणा बैठक आणि प्रचाराचा शुभारंभ केला. या कार्यक्रमासाठी अनेक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच विघ्नहर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक भीमाजी शेठ गडगे, अभिजित शेरकर, संभाजी नाना पोखरकर, अंबादास हांडे, निलेशजी भुजबळ, लक्ष्मणराव शिंदे, संजय भुज, डॉक्टर गणपत डुमरे, तानाजी तांबे, माधव नलावडे इत्यादी कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी विघ्नेश्वरास अभिषेक करून त्यांनी आपल्या पॅनलची या ठिकाणी घोषणा केली. या प्रसंगी विघ्नहर देवस्थानचे पदाधिकारी कैलासजी घेगडे यांच्या हस्ते नंदूशेठ शेरकर व अभिजित शेरकर यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी ओझर गावचे अनेक ग्रामस्थ व सर्व पत्रकार बंधू यावेळी उपस्थित होते. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी, पाहुयात. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना निवृत्ती शेठ शेरकर यांनी केली आणि ती स्थापना केल्यानंतर व्यवस्थित कारखाना चालला आणि नंतर आमदारांनी सुद्धा तो व्यवस्थित सांभाळला. परंतु आता शेतकऱ्यांना व्यवस्थित भाव आणि त्यांना न्याय मिळावा याच्याकरता मी विघ्नहर पॅनल निवृत्ती शेठ शेरकर प्रणित विघ्नहर पॅनल उभा करीत आहे त्यासाठी सभासदांनी मला साथ द्यावी. बिनविरोध आपण निवडणूक केली असताना त्या बिनविरोध निवडणुकीचा विचार जनतेसमोर मांडता आला नाही. परंतु ह्या पंचवार्षिकमध्ये शेतकरी संघटनांच्या माध्यमातून हा विचार जनतेसमोर आणावा असा विचार आमच्या समोर आला आणि निवृत्ती शेठचे धाकटे बंधू नंदकुमार शेरकर यांच्या नेतृत्वाखाली हे पॅनल उभारायचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला आणि या पॅनलला मी मनापासून मार्गदर्शन आणि पाठिंबा देत आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सन 2020 ची होऊ असलेली आपल्या या ठिकाणी आपण विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर प्रणित विघ्नहर पॅनलची या ठिकाणी घोषणा करण्यासाठी उपस्थित राहिलेलो. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर यांनी कारखान्याच्या माध्यमातून कामधेनू आपल्या समोर उभी केली. परंतु मागील पंचवार्षिकमध्ये कारखाना आर्थिक अडचणीमध्ये आल्याचे दिसून आले आणि म्हणूनच त्यामध्ये बरेचसे काही मुद्दे असतील. एफ आर पीचा मुद्दा असेल, एक रकमी एफ आर पी देण्याबद्दलचा कायद्याची तरतूद असताना ती हप्त्याने देण्याची जी काही भूमिका त्यांनी घेतली ह्या भूमिका शेतकऱ्यांना मान्य नव्हत्या आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती शेठ शेरकर यांचे धाकटे बंधू नंदू शेठ तथा नंदू काका शेरकर यांच्या नेतृत्वाखाली या विघ्नहर पॅनलची स्थापना झाली आहे. ती घोषणा आम्ही या ठिकाणी करतो आणि या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेरकर यांच्या विचारांनी आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांच्या विचारांशी आम्ही बांधील आहोत आणि म्हणूनच शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी आम्ही या विघ्नहर पॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर जाणार आहोत, सभासदांसमोर जाणार आहोत. सभासदांनी आम्हाला भरपूर आशीर्वाद द्यावे. त्यांची काय जी मतं आहेत आम्ही त्यांना विचारून त्यांच्यामध्ये सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचे आम्ही नेहमीच कटिबद्ध राहणार आहोत. एवढे बोलून मी या विघ्नहर पॅनलची घोषणा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ घातलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक
या आम्ही सर्व शेतकरी संघटना आणि सर्व उपस्थित ऊस उत्पादकांच्या सहकार्याने या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्धार शेतकरी संघटनेने केलेला आहे आणि करत असताना सर्व शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय गेल्या 5 वर्षामध्ये सर्व आपण शेतकऱ्यांनी पाहिलेलं आहे. खरं तर शेतकऱ्यांचं हित जोपासणारा कारखाना असं म्हणणारं हे आत्ताचं असणारं संचालक मंडळ आणि त्यांना शेतकऱ्याला वेटीस धरून ज्या ज्या पद्धतीने अन्याय केलाय त्या सगळ्यांचा अन्यायाच्या भावना आपण भविष्यामध्ये लोकांमध्ये जाऊन जागृत करून लोकांना शेतकरी संघटनेच्या पॅनलला निवडून द्यावं. आदरणीय नंदूकाका शेरकर आमच्या पॅनलचे प्रचार प्रमुख आणि आदरस्तंभ आहे यांना ह्या सगळ्या मंडळींना घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. धन्यवाद. मी डॉक्टर गणपतराव डोंगरे पुणे जिल्हा शेतकरी संघटनेचा सभासद. कारखान्याची इलेक्शन आमचा विघ्नर पॅनल लढतोय. नंदू शेट शेरकर, अभिजित शेरकर, लक्ष्मणराव शिंदे, पोखरकर नाना, संजय भुजबळ कारखान्याच्या कारभाराला कंटाळून सर्व सभासदांनी असा निर्णय घेतलाय की बदल आवश्यक आहे. या कारखान्यामध्ये कित्येक वर्षे तेच लोक उभे राहतात आणि यांना कधीतरी बदल हवा आहे असं सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आमचं विघ्नर पॅनल उभं केलं आहे. आम्ही आमच्या पूर्ण ताकदीनिशी सर्व सभासदांना पटवून देऊ की हा कारखाना FRP पेक्षा बराच पैसा कमी देतो. 500 रुपये जर एका टनाला कमी दिले, एखादा शेतकरी 1 एकरवाला असला आणि त्याने 80 टन जर उचकावला 60,000 रुपये त्याचे एका क्षणात कमी होतात. म्हणून सर्व शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करू की तुम्ही या पॅनलला निवडून घ्या, बदल घडवा. रामकृष्ण हरी गजानन तोकर, राहणार रोजर, तालुका जुन्नर, ओझर नंबर 2 येथील ग्रामविकास मंडळ याचा मी 15 वर्ष अध्यक्ष होतो आणि शेतकरी संघटनेमध्ये मी सक्रिय. आता मी पिंपळवंडी गटातून उमेदवार म्हणून नॉमिनेशन पेपर भरलेला आहे आणि या मंडळीच्या सोबत मी शेवटपर्यंत सक्रिय राहणार आहे. नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमी खऱ्या अर्थानं विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची 2020 ची निवडणूक आता होऊ लागली. खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या विकासासाठी स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेटकर यांनी कारखान्याच्या माध्यमातून ही कामधेनू आपल्या पुढे उभी केली. परंतु मागच्या पंचवार्षिकमध्ये कारखाना आर्थिकदृष्ट्या खूप अडचणीमध्ये आला. FRP चे काही मुद्दे असतील, एकरकमी FRP आपल्याला देण्याचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या पुढे येतील. परंतु ऊस उत्पादक सभासद यांचं हित जोपासण्यासाठी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय खासदार निवृत्ती शेठ शेटकर यांचे धाकटे बंधू माननीय श्री नंदूकाका शेटकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विघ्नहर पॅनलची आज घोषणा करत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आज मानस केलेला आहे आणि विघ्नहरच्यांनी आज नारळ वाढवून आम्ही प्रचाराची सुरुवात करणार आहोत.